नमस्कार माझ्या छोट्या दोस्तांनो, मी सौ अश्विनी गट चौधरी आपणासाठी महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी कथा घेऊन आले आहे. पुस्तकाचे नाव आहे चैतन्याचे चांदणे, गोष्टीचे नाव आहे सोनेरी भेट, लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे. चला तर मग ऐकूयात गोष्ट एका महामानवाची. बरं का मुलांनो, हा प्रसंग अलाहाबादचा आहे. महापुरुषांच्या सहवासातील क्षण ही सामान्य माणसांच्या आयुष्यातील एक सोनेरी भेट असते, तो त्यांच्या दृष्टीने अनमोल ठेवा असतो. असाच एक ठेवा एका गरीब माणसाला महात्मा गांधींकडून लाभला. शांतीचा पावा घेऊन समतेचा सूर आळविणारे गांधीजी हे संतकोटीतील व्यक्तिमत्व. ते कमला नेहरू स्मारक दवाखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अलाहाबादला आले होते. त्यांचा मुक्काम पंडित नेहरूंच्या आनंद भवनामध्ये होता. त्यांना एक नावी दादा हवा होता. नेहरूंचे खाजगी चिटणीस श्री उपाध्याय यांनी पुन्नीलाल नावाच्या एका कुशल नावी दादाला पाचारण केले. त्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट केली, पुन्नीलालचा मूळ पोशाख उतरवला व त्याला तात्पुरते स्वच्छ खादीचे कपडे घालायला दिले. त्यांना गांधींचे खादीप्रेम माहिती होते. खादी म्हणजे स्वदेश प्रेमाचे, प्रामाणिकपणाचे, त्यागाचे, सत्यनिष्ठेचे प्रतीक. खादीचा एक प्रसंग असाही आहे. कोण्या एका माऊलीने गांधीजींच्या सत्याग्रहाला आर्थिक मदत म्हणून आपल्या अंगावरचे सोन्याचे दागिने समोरच्या कार्यकर्त्याच्या ओंजळीत दिले. तो कार्यकर्ता चकित झाला, भारावून गेला. त्याने विचारले, ताई, आपली गांधीजींच्यावर अपार निष्ठा आहे, कबूल, पण हे सारे दागिने मी बापूंना देईल यावर आपला विश्वास तरी कसा बसला? क्षणाचाही विलंब न करता ती माऊली म्हणाली, विश्वास? अरे, माझा विश्वास तू घातलेल्या गांधीबाबांच्या खादीवर आहे. आजच्या महागाईच्या काळात एखादी माऊली खादीकडे बघून कदाचित सोन्याचे दागिने देणार नाही, पण ती जे सोन्यासारखे मत देते त्याची गांधीबाबांचे नाव घेणाऱ्यांनी माती करू नये एवढाच विचार करावा. तर गांधीजींना प्रिय असणाऱ्या खादीच्या पोशाखात पुन्नीलाल तयार झाला. खादीचे कपडे त्याला नीट येत नव्हते, तरी एका महात्म्याचा सहवास व त्यांची सेवा करण्याची अपूर्व संधी लाभणार असल्याने तो हरखून गेला होता. आपला सैल पोशाख सावरत पुन्नीलाल आनंद भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर हजर झाला. गांधीजी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्याच्याकडे नजर टाकत ते म्हणाले, अरे, तुम आ गए, तुम अच्छा बाल बनाते हो ना? पुन्नीलाल काय बोलणार, हळूवार हसत हसत त्याने नम्रपणे मान डोलावली आणि कामाला सुरुवात केली. गांधीजींची डोई करताना एक फोटो घेण्यात आला. त्याने गांधीजींची जकास दाढीही केली. गांधीजी खुश झाले. त्या गरीब माणसाची त्यांनी ख्याली खुशाली विचारली. घरची आस्थेने विचारपूस केली आणि शेवटी त्याच्या खादीच्या पोशाखाकडे पाहून विचारले, तू नेहमी खादी वापरतोस वाटतं? पुन्नीलाल संकोचला. त्याने नम्रपणे सांगितले, नाही, हे कपडे तात्पुरते उसने आहेत. गांधीजींना पुन्नीलालच्या सत्यप्रिय वृत्तीचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचे व त्याच्या कामगिरीचेही कौतुक केले. तुम अच्छा बाल बनाते हो. महात्माजींच्या मुखातून निघालेल्या दोन शब्दांनी तो कारागीर बहरून गेला. त्याने प्रणाम केला व जाता जाता आपल्या कौतुकाचा धागा पकडत म्हणाला, तर मला आपण तसं सर्टिफिकेट द्या. जोपर्यंत आपण चांगलं काम करतो तोपर्यंत प्रशस्तीपत्राची गरजच काय? पण पुन्नीलालला लेखी प्रशस्तीपत्र हवे होते. त्याने गळ घातली. अखेर गांधीजी तयार झाले. कागद आणण्यात आला व गांधीजींच्या हस्ताक्षरातील एक अनमोल नजराना पुन्नीलालला लाभला. तो असा, आनंद भवन, इलाहाबाद. भाई पुन्नीलालने बडे भाव से अच्छी तरह से मेरी हजामत की है. वस्त्रा देहाती और बगैर साबुन के हजामत करता है. 23/11/39 मोहनदास करमचंद गांधी. अशा प्रकारचे प्रशस्तीपत्र छातीशी कवटाळत पुन्नीलाल निघाला. नेहरूंनी त्याला 2 रुपये कारागिरी दिली. पुढे उपाध्यायांकडून तो फोटोही घेऊन गेला. खादीच्या पोशाखातील फोटो व गांधीजींच्या हस्ताक्षरातील प्रशस्तीपत्र हा त्याचा अनमोल ठेवा झाला. त्याला म्हणे त्या वस्तूच्या बदल्यात कोणी 100 रुपये देत होते, पण चिरंतन चैतन्याचा ठेवा जपण्यात त्याला जी धन्यता वाटत होती ती त्या धनात नव्हती. पैसा काय, आजचा उद्या येईल, पण महात्माजींची ती सोनेरी भेटवस्तू अशी सहज मिळणार आहे काय? रामाचा सेतू बांधताना त्या चिमुकल्या खारोटीची सेवा ती किती, पण वेळेला धावून येणं महत्वाचं. तिला त्या सेवेचा मोबदला म्हणून मिळाली रामस्पर्शाची सोनेरी भेट. ती भेट साऱ्या जगाला दिमाखाने दाखवत खारुताई सर्वत्र संचार करीत असतात.
पुन्नीलालही खारुताई सारखाच भाग्यवान म्हणायचा. हो ना, आवडली का गोष्ट छोट्या दोस्तांनो? अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि हो, तुमच्या इतर मित्रांना सुद्धा ही गोष्ट पाठवायला विसरू नका बरं. बाय बाय, धन्यवाद.